गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळी 5:42 झाले आहेत आणि मी तुम्हाला चंद्रदर्शन दाखवतो आहे। तर आपण सूर्यदर्शन पाहायला जाऊयात। परत 5:42 झाले आहेत आणि अमेरिकेतली थंडी मी एन्जॉय करतो आहे। तर आता सूर्यदर्शन पाहण्यापूर्वी आपण हे चंद्रदर्शन पाहतो आहे। खरं तर सूर्योदय पाहायला चाललो आहे आपण। जिथून चांगल्या प्रकारे सूर्योदय दिसू शकतो ते ठिकाण आमच्यापासून थोडं दूर आहे, पलीकडे। म्हणजे जर दाखवायचं म्हणलं तर ते हे समोर इकडे मला त्यासाठी बरंच चालत जावं लागणार आहे आणि मी ते चाललेलो आहे। फार मस्तपैकी थंडी पडलेली आहे, अगदी थंडीचा फील घेतो आहे। खरं तर थंडी आहे पण बोचरी अशी नाही आहे, खूप म्हणजे हॉरिबल थंडी आहे पण असं सहन न होण्याच्या पलीकडची नाही आहे। जशी की मला डाऊनटाऊनला मी दाखवली होती एकदा, ती सहन होत नव्हती। खरं ही थंडी सहन होते आणि अगदी गुलाबी पण म्हणता येणार नाही, पण थोडी जास्तच आहे। सनराईज पाहायला चाललो आहे, कसा दिसतोय पाहूयात। जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेचा शेवटचा आठवडा लास्ट वीक एन्जॉय करतोय। हॉरिबल आहे, अमेरिकाच हॉरिबल आहे आणि हा लास्ट वीक आहे। यानंतर 28 मी रिटर्न बॅक टू इंडिया। खरं तर ह्या भागात मला कोयटी दिसत असतो म्हणजे मोस्टली असतो आणि कदाचित दिसेल मला, म्हणून मी शोधतो आहे आणि प्रिपेअर झालेलो आहे तो दिसला की शूट करायचा, पण अजून तरी काही दिसलेलं नाही आहे। थोड्या वेळापूर्वी प्रखर दिसणारा चंद्र आता सूर्योदय होत असेल तर थोडंसं या इकडे सूर्योदय आहे आणि इकडून हा चंद्रोदय झाला आणि इकडून सूर्योदय होणार आहे। या भागाकडे मी चाललेलो आहे। या इथे कुठेतरी मला कोयटी दिसतो, 2-3 वेळा मी पाहिलेला आहे आणि तो लवकर आला तरच दिसतो। तर मी आत्ता प्रिपेअर होतो खरं, पण अजून तरी काय मला दिसलेलं नाही आहे। तिकडे समोर सूर्योदय होणार आहे, त्यापूर्वीचं हे पॉन्ड आणि त्या वाफाफा थंडीने कशा निघतायत। पण सूर्योदय जरी पाहायला चाललो असेल तरी फार ढग क्लाउडी असल्यामुळे मग नक्कीच आपल्याला तो व्यवस्थित दिसणार नाही आहे, पण तसा पाहण्याचा प्रयत्न करूयात। हे पाहि किती सुंदर दृश्य दिसत आहे, वाफा थंडीने वाफा निघत आहेत त्या पाण्यावर। थंडी जास्त आहे, मी एवढ्यासाठी म्हणतो आहे की मी जॅकेट घातलं म्हणून बेअर करू शकतो आहे, अदरवाईज थोडंसं अवघडच होतं विदाऊट जॅकेटचं। मला जॅकेट घातल्यामुळे खूप कमी थंडी वाजते, त्यामुळे मी म्हटलं की अनबेअरेबल थंडी नाही आहे, थंडी आहे। असं पुढे जाऊन डावीकडे वळलं की मग मी जिकडून सूर्योदय दिसेल त्या रस्त्याला जाऊ शकेल। हे पण मी म्हटलं जसं समोरून आपल्याला सूर्यदर्शन होईल, पण खूपच ढगाळ आहे, क्लाउडी आहे, त्यामुळे नक्कीच काही सूर्यदर्शन होणार नाही आहे, पण तरी पण आपण जाव्यात। आता सूर्योदयाची वेळ झालेली आहे, 5:58 वगैरे झालेले आहेत, पण फारच ढगाळ आहे, त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की सूर्योदय आपल्याला व्यवस्थित पाहता येणार नाही, पण जो दिसेल तो पाहण्याचा प्रयत्न करूयात आपण।
या अमेरिकेतला मॉर्निंग वॉकचा मी पूर्णपणे एन्जॉय घेतो आहे. आणि हे पहा रस्त्यावर तर काहीच म्हणजे थोडीफार पण जी काय आहे वाहतूक जास्त आहे कमी आहे माहिती नाही मला, पण आपण पाहतो आहे ऑलमोस्ट वेळ झालेली आहे सूर्योदयाची, पण क्लाउडी असल्यामुळे दिसणार नाही नक्की. आणि नेमकं तसंच होतं आहे पहा, इकडे समोर दिसत असेल तर खूप ढग आलेले आहेत, क्लाउडी आहे, त्यामुळे इकडून काही सूर्यदर्शन आपल्याला होणार नाही, पण चंद्रदर्शन मात्र होतं आहे अजूनही. हे पहा हा चंद्र मी दाखवतो आहे, हा चंद्र अजूनही स्पष्ट दिसतो आहे, कॅमेऱ्यामध्ये तो स्पष्ट दिसत नसेल फार, पण मला नेकडाईने तर खूप प्रखर दिसतो आहे. आणि इकडे मागे सूर्यदर्शन होणार आहे, सूर्योदय होणार आहे, पण ते ढगाळ असल्यामुळे काही दिसू शकणार नाही आपल्याला. परंतु जसा कसा सूर्योदय होईल किंवा सूर्यदर्शन होईल ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. मी आता त्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे. पहा किती ढगाळ आहे, खूप क्लाउडी आहे, त्यामुळे ह्याच्यातून आपल्याला सूर्यदर्शन होणार नाही आहे किंवा सूर्योदय दिसणार नाही आहे. मला आणखी वाट पाहावं लागणार आहे, पण त्यापूर्वी पाहून घ्यात. आपण ह्या चौकात मी आलेलो आहे. मी जसं म्हणतोय तसं इतका क्लाउडी आहे. शेवटी आपल्याला सूर्योदय पाहता येतोय, पाथोपाथ सूर्योदय होत आलेला आहे. मला वाटलं होतं खरं की खूप क्लाउडी आहे, पण हा सूर्योदय होतोय. आणि सूर्योदयाची वेळ सांगतो मी आता तुम्हाला, 6:16 6:16 इनफॅक्ट त्याच्या अगोदर 6:12 माझं थोडंसं दुर्लक्ष झालं असेल, 6:12 वगैरे 10:11 तरी नक्कीच झाला असेल. आणि हा सूर्योदय पाहतोय मी. त्या दोन ट्रकच्या मधून दिसतोय आपल्याला, एका ट्रकच्या मधली जी गॅप आहे त्याच्यामधून आपण सूर्योदय पाहतोय. मला नेकेड आईने सुद्धा दिसतोय वरती. शेवटी एकदाच आपल्याला सूर्यदर्शन झालं बुवा. हे पहा हा उगवता सूर्य. आज तारीख आहे 21 ऑगस्ट 2024. 21 ऑगस्ट 2024 प्लेनफील्ड USA अमेरिका सूर्यदर्शन. सूर्योदय पाहून झाल्यानंतर मग मॉर्निंग वॉक करतोय आम्ही खरं, पण त्या जॅकेटची काही गरज नाही आहे, आता उलट उकडायला लागलेलं आहे. माझे मित्र माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे हा मॉर्निंग वॉक आमचा चाललेला आहे. आणि आता आम्ही डाऊनटाऊनकडे म्हणजे प्लेनफील्डच्या डाऊनटाऊनकडे जाऊ. खरंच त्या जॅकेटची मला आता अडचण व्हायला लागली, इतकं असं उकडायला लागलं. म्हणजे आता अगोदर सकाळी जेव्हा निघालो तेव्हा तोंडातनं वाफा बाहेर पडत होत्या, आणि आता घाम यायला लागला. म्हणजे असं पहा अमेरिकेतलं वातावरण निसर्ग कसं आहे ते. पुढे गेलं की डाऊनटाऊन सुरू होईल, आणि डाऊनटाऊनला सेटलर्स पार्क आहे, तिथपर्यंत आम्ही जाऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर सेटलर्स पार्कचे शेजारी इलेक्ट्रिक पार्क आहे, आपण त्याचे बरेचसे व्हिडिओ पाहिलेले आहेत, पण हे मॉर्निंग वॉक करतो आहे आम्ही. हे अपलोड जाणारे झालेले दोन्ही तिन्ही व्हिडिओ पहा, चांगलेत बऱ्यापैकी. तिन्हीच्या तिन्ही एका वेळेला अपलोड झालेत. तिन्हीच्या तिन्ही व्हिडिओ खरं चांगले आहेत, बऱ्यापैकी आहेत, पाहायला हरकत नाही आहे.
आता तुम्हाला हे पाहिजे सायकल रूट संपतो आहे आणि हे समोर प्लेनफील्ड डाऊनटाऊन डावीकडे वळलं की प्लेनफील्ड डाऊनटाऊन येईल. आणि मी असा आम्ही बघून लेत आलो आहोत. ऑलमोस्ट आम्ही आता डाऊनटाऊनमध्ये पोहोचतो आहे. ते समोर डाऊनटाऊन आहे आणि हे जाताना माझ्या हे जे आहे ते हे सेटलर्स पार्क आहे. आपल्या सेटलर्स पार्कचे बरेचसे व्हिडिओ आपण केलेले आहेत, बरेचसे म्हणजे 2-3 तरी नक्कीच आहेत आणि त्याच्याशिवाय मा अगोदरचे पण काही असतील. हे विलेज हॉल आहे, परत परत व्हिडिओ होत आहेत पण हरकत नाही. आणि आम्हीही या डाऊनटाऊनमध्ये वॉक करतो आहे. प्लेनफील्ड म्हणजे विलेज हॉल मी जसं म्हटलं तुम्हाला, ऑलमोस्ट लास्ट वीक आहे माझा USA-मधला, तो एन्जॉय करतो आहे. वो जो सायकल लेके जा रहे ना, वो अंदर जाते बड़ा है. हां हां, ये भी पार्क है और इसके बाजू में भी एक पार्क है. ये सेटलर्स पार्क है. ये जो बाजू वाला, ये सामने वाला सेटलर्स पार्क है और उसके बाजू में इलेक्ट्रिक पार्क है. आता हे अमेरिकेचे ते यांना हे म्हणतात की मी अजून इकडे आलेलो नाही आहे, मीच त्यांना फिरून दाखवत आहे. खरं तर आणि हे हिस्टॉरिकल प्लेनफील्डची रेल्वे. आता हे सर्व प्लेनफील्ड डाऊनटाऊन सुरू होत आहे. आता ट्रॅफिक आहे, मला बंद करावं लागेल व्हिडिओ, म्हणजे होल्ड करावं लागेल कारण खूप ट्रॅफिक आहे. अजूनही तोंडातनं वाफा येत आहेत पण इकडे पुढे ट्रॅफिक खूप जास्त आहे तर ते म्हणत आहेत की नको आहे. आणि आमच्या दोघांची तशी वेळ झालेली आहे बऱ्यापैकी, त्यामुळे आम्ही आता परत इथूनच येण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या दोघांचा वॉक संपलेला आहे. चालेल, ओके चालेल. क्या कट करने का, बस करने का क्या, जाने का है? यहाँ से भी जा सकते हैं अपन, कहीं भी. ये भी रोड से निकलता है, वो भी निकलता है, वो उसके बाजू वाला भी निकलता है. आप बोलेंगे वहाँ से निकलेंगे, चलो यहाँ से जाएंगे. खरं तर त्यांनाच माहिती नाही आहे आणि मी त्यांना सांगतोय. आहे पटरी आहे ना, आगे पटरी आहे पुरा. मी बहुत दफे गेलो यहाँ से. ह्यांच्याकडे खरं ग्रीन कार्ड आहे क्या, म्हणजे अच्छा. खरं तर त्यांच्याकडे आहे आणि मी त्यांना दाखवतो आहे अमेरिका असा अर्थ होतो आहे. कारण ते प्लेनफील्ड म्हणजे ह्या डाऊनटाऊनपासून फार जवळ राहिले आहेत पण ते म्हणले की मला मी इकडे नाही आलेलो आहे, आप मुझे दिखाओ. तर उलटं झालेलं आहे आता. खरं तर मी त्यांना सही आहे की नाही, मैं बहुत दफे आयला इधर, आप कितने दफे आहे. तर मी दाखवतोय त्यांना प्लेनफील्ड डाऊनटाऊन. डाऊनटाऊन माहिती आहे म्हटले पण हे सेटलर्स पार्क किंवा इलेक्ट्रिक पार्क हे तर
ते फक्त ह्या अशा क्या बोलते इसको पटरी पटरी जिथे असेल तिथूनच चालतात. आणि मी ॲज युजल कुठेही तर हा परत हा मी जे म्हणतो हा एक ही घरं 100 वर्ष टिकतात की नाही माहिती नाही मला, पण हे फार पुरातन घर आहे. मी चुकून मागच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं ते वेगळं असेल, हे फारच जुनं असेल खरं. किती जुनं असेल मला माहिती नाही आहे. आतमध्ये पण अनात म्हणजे ट्रेसपासिंग मी करणार नाही आहे. हे जे आहे ते प्लेनफील्ड डाऊनटाऊनच्या जवळच आहे म्हणून मी सारखं दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा माझ्याकडनं राहू नये, मी 2-3 वेळा पुढे मागे केलं आणि मग शूट हा व्हिडिओ काढतो आहे. मागे पोलिसांच्या गाड्या होता, म्हणजे गस्त कशी असते, 2 पोलिसांच्या गाड्या आहेत खरं तर त्या. आणि मी मागे जो बंगला दाखवला तो वेगळा होता, म्हणजे जुना होता फार. तिकडे कोपऱ्यात पोलिसांची गाडी आहे आणि तो मी जुनं घर जे दाखवायचं होतं तर त्या अँटेनाच्या इथे खूप जुनं आहे ते, म्हणजे पण ते मी शूटिंग नाही जवळून करू शकलो कारण ते ट्रेसपासिंग होईल. हे तसं बऱ्याच जुनं आहे, पडीक घर आहे फार. आणि हे अशा सिच्युएशनला आहे की मी जाताना बऱ्याच वेळा पाहिलं तर मला काही विषय वाटलं नाही आहे, पण आता हा व्हिडिओ मी इथे संपवणार आहे. हा समोर जर चर्च येईल तिथे पटरी पे चालेंगे. त्यांचा पटरीवर फार जोर असतो आणि मला पटरी नसली तरी चालतो. समोर जे तिथे आपण व्हिडिओ संपूयात. हे ते चर्च आलं, अभी खतम करेंगे व्हिडिओ. सो तर खतम करणे का, चलो चला. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. बोल दो चॅनल सबस्क्राईब करो, चॅनल सबस्क्राईब करो, बोलो मैं फिर आने का जो मेरा पहिला बोलो चॅनल सबस्क्राईब करो. ओके थँक्यू, ओके थँक्यू, गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. माझं चॅनल खा प्या करो माझी डॉक्टर साहेब अशी कधी मी डॉक्टर मी पकडून काढले म्हणजे अच्छा बरा था मैं अच्छा बरा यहाँ पे यहाँ मेरी डॉक्टर मुझे पकड़ पकड़ ना दिया दर्द मिल होता है डॉक्टर का डॉक्टर आपको कुछ नहीं है. अच्छा मैं ओके मैम डॉन्ट यू चलो चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू.